बारी माउली मित्रांनो, कालच्या व्हिडिओ एवढा चांगला प्रतिसाद भेटल्यानंतर आज परत भूषण भाऊ तुम्हाला आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन करून देणार आहे। आता मी आहे मित्रांनो पुण्याच्या शनिवारवाडा इथे आणि माझ्यासोबत आपलेच पंढरपूरचे वारकरी पंढरपूरचे रहिवासी किरण भाऊ आपल्यासोबत रायगडावरती होते ना। आज आपण परत पुण्यामध्ये पण आपल्याला फिरवता येते आणि मला माहीत नाही तेच आपल्याला फिरवणार आहे नाही का, बरोबर आहे का नाही। हां चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला। कसं आहे माहिती आहे का, आजचा दिवस जो आहे ना तो पालखीच्या विश्रांतीचा, त्याच्यामुळं मोस्ट ऑफ वारकरी जे आहे ना असे रस्त्यावरती आहे ना, म्हणजे आज काही दिंड चालणार नाही, आज फक्त वारकरी असे बसलेले दिसतील ना तुम्हाला, आराम वगैरे विश्राम त्यांचा चालू आहे नाही का। मी तुम्हाला दाखवतो दोन तीन शॉर्ट्स असे नेक्स्ट आपण जाणार आहोत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी। पण त्याआधी काल रात्री आहे ना माझ्याकडून थोडी चूक झाली, मला माहीत नव्हतं काल पुण्यामध्ये वारीचं हे स्वागत होणार आहे नाही का, तर त्याचे थोडेसे क्लिप्स आहे ते क्लिप्स तुम्ही बघून घ्या नाही, कारण की काल वारी ढोल ताशा पथक वगैरे त्यांच्या सोबत आहे वारीचे स्वागत केलेलं आहे नाही का वारकऱ्यांचं, तर तुम्ही ते बघा। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर आणि तुम्ही दर्शन करून घ्या आणि बघा काल पालखी येणार होती ना म्हणून किती भारी सजवलेलं आहे नाही का, बघू शकता तुम्ही दगडूशेठ गणपती मंदिर। कालचा तो सीन आहे ना थोडा मिस होऊन गेला आपल्याकडून, पण ठीक आहे काही अडचण नाही। जास्त गर्दी असल्यामुळे ना मंदिरात काही जाता येणार नाही आपल्याला, पण आपण बाहेरून दर्शन घेऊ, तुम्ही पण बाहेरून दर्शन घेऊन टाका बरं आहे का, काही गोष्टी आपल्याला थोड्याशा ॲडजस्ट करून घ्यावं लागतील। आता आपण चाललो आहे मित्रांनो वारकरी ज्या दिवस चाललंय त्यापासून चाललो आपण म्हणजे याला दर्शनासाठी तुकाराम महाराजांच्या पालखीला, कसं सजवलेलं होतं नाही का काल, काल जबरदस्त दिवशी होता हे बघा पूर्ण मी दाखवतोय तुम्हाला। आम्ही पालखी दर्शनासाठी चाललेलो आहे पण इतकी गर्दी आहे आणि आज समजा की 1.5-2 किलोमीटर तर आरामशीर रांग असेल ना, त्याच्यासाठी चाललं आहे तुम्ही रांग बघू शकता नाही का जबरदस्त, म्हणजे ही पूर्ण डायरेक्ट तिथपर्यंत आहे का पूर्ण चौकापर्यंत आहे आणि सिक्युरिटी पण तेवढी आहे त्याच्यामुळं नियम पाळणं गरजेचं आहे। गर्दी आहे खूप जास्त गर्दी आहे आणि आपण बाहेरून दर्शन घेऊ आणि चालता चालता पालखीमधून दर्शन होईल 100% आपल्याला, कारण की जोपर्यंत वारी संपत नाही तोपर्यंत तुमचं भाऊ व्हिडिओ टाकायचं कमी करणार नाही। वारीचे सगळे अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि आता आपण आलेलं आहे महाराजांच्या पालखीपाशी।
मित्रांनो, आपलं येणं बेसिकली तुकाराम महाराजांची पालखी बघायची, ती पण ज्ञानेश्वर भवानीची बघितली. पण ठीक आहे, तुकाराम महाराजांची मी तुम्हाला दाखवली नाही का? आणि बघा, गर्दी खूप आहे. मग असं धरू नका की मी तुम्हाला पूर्ण दर्शन करून दिलं नाही का. दर्शन जे आहे ना, जे आपले चालता चालता होणार आहे वारीमध्ये, फक्त मी आता रथ वगैरे गर्दी किती आहे ते तुम्हाला दाखवते बघतो. बस काय सांगू मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या पालखीकडे प्रस्थान करत होतो आम्ही. आणि अक्षरशः म्हणजे पाऊस जो आहे ना, तो पण थोडा थोडासा सुरुवात झालेला. म्हणजे मला ऊन दिसतंय, पण आता तुम्हाला दाखवत ए यांना पाऊस कसं दाखवायचं. आता पाऊस आहे, पाऊस 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 आहे, चालू आहे, नॉर्मल आहे, पण चालू आहे पाऊस. आता पुणे नानापेठमध्ये आहे, पुण्यामध्ये तुम्हाला सांगितलं जे माहितच आहे पालखीत तिथं विश्रांती आहे. आता तुकाराम महाराजांच्या पालखीकडे चाललेलो आहे नाही का, आणि गर्दी मला लांबूनच दिसतीये. होप तो तुम्ही फक्त व्हिडिओ बघा आणि दर्शन घ्या, घरी बसून दर्शन घ्या, आणि नाव म्हणजे देवाचं नाव घ्या फक्त. बस तुमचं असंच दर्शन झालेलं समजून घ्या. कारण की ते माहिती आहे का एवढी गर्दी आहे ना, तर मलासुद्धा कधी प्रश्न पडतो. हे बघा, मी तुला गर्दी दाखवूनच देतो एकदा. हे बघा, इथून लाईन स्टार्ट झाली. आता ही लाईन आहे ना पुढं एवढी ब्रॉड होत जाईल ना, का म्हणजे खूप टाईम लागतो माहिती आहे का. एकदा उभं राहिला ना, 3-3 तास आरामशीर लागून जाता. आता संत तुकाराम महाराजांचं आपलं दर्शन झालेलं आहे. संत तुकाराम महाराजांचा जो रथ आहे तो मी तुम्हाला दाखवतो, त्याचं तुम्ही दर्शन घ्या. आता हे दर्शन घेतलेलंच आहे, तुम्ही ते पण दर्शन घेऊन टाका लगेच. मित्रांनो, आजचा दुसरा दिवस वारीचा, आणि दोन्ही पण पालख्यांचं दर्शन मी तुम्हाला करून दिलं, ज्ञानेश्वर माऊलींच्या पण पालखीचं आणि संत तुकाराम महाराजांच्या पण पालखीचं. तर आजचा दिवस इथेच संपतोय, आणि उद्या भेटूया सासवडच्या दिवे घाटामध्ये मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायचं चॅनलला, आणि खालचं बेल आयकन दाबायचं. चला भेटूया, रामकृष्ण हरी.